पैठण तालुक्यातील दादेगाव जहागीर मध्ये रविवारी उसाच्या शेतीला आग लागली। या आगीमध्ये लाखो रुपयांचा ऊस आगीच्या भक्षस्थानी पडला आहे। पैठण तालुक्यातील दादेगाव जहांगीर मध्ये रविवारी उसाच्या शेताला आग लागली। या आगीमध्ये लाखो रुपयांचा ऊस आगीच्या भक्षस्थानी पडला आहे। दादेगाव शिवारात छत्रपती नाथा भोसले यांच्या मालकीची शेती आहे। रविवारी दुपारी 2 च्या सुमारास शेतातील उसाला अचानक लागलेल्या आगीमुळे त्यांचं लाखोंचं नुकसान झालं आहे। आगीचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलं नाही। आग लवकर नियंत्रणात न आल्यानं छत्रपती भोसले यांच्या शेजारीच असलेल्या त्यांच्या भावाच्या शेतातील उसाला देखील आग लागली। या भीषण आगीमध्ये 8 एकर ऊस जळून खाक झाला आहे। यामध्ये भोसले कुटुंबियांचं 5 ते 6 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। या प्रकारामुळे भोसले कुटुंबियांना मोठी हानी सहन करावी लागली आहे। इथे माझी शेती असून अचानक काल उसाला आग लागली आणि माझं आर्थिक खूप नुकसान झालेलं आहे। कमीत कमी 4 लाखापर्यंत नुकसान झालं, 8 एकर ऊस जळालेला आहे। त्याच्यामुळे आम्ही ही नोंद पोलीस स्टेशनला दिली जवळच्या पैठणच्या। सध्या मराठवाड्यात सर्वत्र भीषण दुष्काळ आहे। या दुष्काळावर यशस्वीरित्या मात करून भोसले कुटुंबियांनी ऊसाची शेती फुलवली होती। कर्ज काढून मोठ्या मेहनतीनं घेतलेल्या पिकाला आग लागली। यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक हातचं गेल्यानं भोसले कुटुंबियांपुढे मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे। जळालेल्या उसाचा आणि झालेल्या आर्थिक नुकसानाचा पंचनामा सोमवारी करण्यात आला। या प्रसंगी तलाठी सांगळे, बीट जमादार बर्डे तसंच परिसरातील शेतकरी घटनास्थळी उपस्थित होते।